सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1910 साली लाहोर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सी एस अय्यर, आईचे नाव सीता बालकृष्णन व पत्नीचे नाव ललिता असे होते. त्यांचे कुटुंब चेन्नई येथे स्थलांतरित झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण चेन्नई येथील हिंदू हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण अतिशय नावाजलेल्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात झाले. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी इंडियन जर्नल ऑफ फिजिक्समध्ये चंद्रशेखर यांची पहिली संशोधन पत्रिका प्रकाशित झाली होती. मद्रास येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून पदवी संपादन केल्यानंतर त्यांचे अनेक शोध निबंध प्रकाशित झाले. त्यापैकी एक प्रोसेसिंग ऑफ रॉयल सोसायटीमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. 1930 साली चंद्रशेखर यांनी भौतिकशास्त्र विषयात BSc पदवी प्राप्त केली. त्याच वर्षी त्यांना केम्ब्रिज विद्यापीठात शिकण्यासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त झाली. त्यांनी श्वेतबटू ताऱ्याबाबत महत्त्वाचे संशोधन केले. ते केम्ब्रिजमध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. केम्ब्रिज येथील पहिल्या वर्षात चंद्रशेखर यांनी RH फाउलर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. पुढच्या वर्षी प्रसिद्ध शास्त्रज्ञ मार्क्स बोर्न यांनी चंद्रशेखर यांना संशोधनासाठी निमंत्रण दिले. त्यानुसार त्यांनी गटिंजन येथील बोर्न संस्थेत काम केले. तिसऱ्या वर्षात प्रसिद्ध शास्त्रज्ञ PAM डिरॅक यांनी चंद्रशेखर यांना कोपनहेगन येथील सैद्धांतिक भौतिकशास्त्र संस्थेत जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी तिसऱ्या वर्षाचा काळ कोपनहेगन येथे व्यतीत केला. 1933 चंद्रशेखर यांना केम्ब्रिज विद्यापीठाकडून PhD ही पदवी प्रदान करण्यात आली. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात ट्रिनिटी कॉलेज येथील प्राईस फेलोशिपसाठी त्यांची निवड झाली. चंद्रशेखर यांचे सर्वात गाजलेले संशोधन श्वेतबटू ताऱ्यांबाबत होते. श्वेतबटू ताऱ्यांचे सर्वाधिक वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 1.44 पट एवढे असते हे त्यांनी सैद्धांतिक पद्धतीने दाखवून दिले होते. हीच गोष्ट दुसऱ्या पद्धतीने सांगायची झाल्यास एखाद्या ताऱ्याचे वस्तुमान या मर्यादेच्या आत असेल तर त्या ताऱ्याच्या मृत्यूनंतर त्याचे श्वेतबटूमध्ये रूपांतर होते. या मर्यादेला चंद्रशेखर मर्यादा म्हणजेच चंद्रशेखर लिमिट असे नामाभिधान प्राप्त झाले आहे. ज्या ताऱ्याचे वस्तुमान या मर्यादेपेक्षा अधिक असेल त्याचे रूपांतर न्यूट्रॉन ताऱ्यामध्ये किंवा कृष्णविवरामध्ये होते. म्हणजेच एखाद्या ताऱ्याचे त्याच्या मृत्यूनंतर न्यूट्रॉन ताऱ्यात रूपांतर होण्यासाठी त्याचे कमीत कमी वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 1.44 पट असले पाहिजे हे त्यांनी गणिताने सिद्ध केले. केम्ब्रिज विद्यापीठात काम करीत असताना त्यांनी श्वेतबटू ताऱ्यांच्या रचनेचे एक सैद्धांतिक प्रारूप तयार केले. त्यात त्यांनी त्या ताऱ्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या वस्तुमानात त्यांच्या प्रचंड गतीमुळे होणारा बदलही विचारात घेतला होता. ताऱ्यांच्या गतिशास्त्रात त्यावेळी उपलब्ध असलेल्या प्रारूपांमध्ये त्यांनी सुधारणा केली. आपल्या दीर्घिकेच्या केंद्राभोवती फिरत असलेल्या ताऱ्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि गतिज घर्षण ही नवीन संकल्पना त्यांनी मांडली. या घर्षणामुळे ताऱ्यांचा वेग कमी होतो तसेच तारकापुंज निर्मितीस मदत होते असे त्यांनी प्रतिपादन केले. याशिवाय त्यांनी इतरही शाखांमध्ये काम केले. उदाहरणार्थ ताऱ्यांची रचना, रेणूंची ब्राउनियन गती, हायड्रोजन आयनचा पुंज सिद्धांत, व्यापक सापेक्षता सिद्धांत, कृष्णविवरांबाबतही गणिती समीकरणे आणि एकमेकांवर आदळणाऱ्या गुरुत्वीय लहरी. चंद्रशेखर यांनी एकूण 45 विद्यार्थ्यांना PhD साठी मार्गदर्शन केले. ताऱ्यांच्या रचनेशी निगडीत प्रक्रिया आणि ताऱ्यांची उत्क्रांती या विषयावर केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल 1983 चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्र या विषयातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय त्यांना प्राप्त झालेले काही सन्मान असे आहेत: रॉयल सोसायटीचे फेलो, रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक, अमेरिकन कला आणि विज्ञान अकादमीचे रमफड पारितोषिक, अमेरिकेचे राष्ट्रीय विज्ञान पदक, भारत सरकारकडून पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सन्माननीय फेलो, रॉयल सोसायटीचे कॉम्प्ले पदक. अमेरिकेच्या NASA या संस्थेने अंतराळात सोडलेल्या 4 भव्य वेधशाळांपैकी एक वेधशाळा क्ष तरंग ग्रहण करणारी आहे. या वेधशाळेला चंद्रशेखर यांचे नाव देऊन त्यांचा मोठा गौरव करण्यात आला. ही वेधशाळा चंद्रा एक्स रे टेलिस्कोप या नावाने ओळखली जाते.
ही वेधशाळा 23 जुलै 1999 या दिवशी अंतराळात सोडण्यात आली असून ती आजही कार्यरत आहे. भौतिकशास्त्राची चुंबकीय द्रवगतीशास्त्र नावाची एक शाखा आहे. या विषयातील एका स्थिरांकाला चंद्रशेखर यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच एका लघुग्रहाला 1958 चंद्रशेखर असे नाव दिले गेले आहे. बंगळुरू येथील भारतीय खगोल भौतिकी संस्थेने हिमालयात हॅनले येथे उभारलेली एक दुर्बीण हिमालयन चंद्रा टेलिस्कोप या नावाने ओळखली जाते. त्यांनी मांडलेला सिद्धांत अन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ स्टेलर स्ट्रक्चर नावाच्या पुस्तकात विस्तृत रूपात मांडला आहे. अशा या महान नोबेल पारितोषिक विजेत्या व भारतीय वंशाच्या खगोलशास्त्रज्ञाचे निधन 21 ऑगस्ट 1995 साली झाले. व लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह. नमस्कार बालमित्रांनो.